नमस्कार लहानपणी प्रत्येकानेच एक बडबड गीत ऐकलं असेल जे लहानपणी ऐकलंय ते आजही प्रत्येकाच्या लक्षात असेल गाणं असं आहे ससा त्याने कासवाशी पैज लाविली वेगे वेगे धावू आणि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे या पुली ससा आणि कासवाची ही शर्यत जवळपास प्रत्येकाने आपल्या लहान वयामध्ये ऐकलेली आहे अशीच काहीशी शर्यत आता राजकारणामध्ये अनुभवू लागलेलो आहोत तुम्ही म्हणाल ससा आणि कासवाची शर्यत यात शेवटी कासव जिंकणार ससा हरणार हा शर्यतीचा निकाल नक्की आहे पण यात ससा जिंकणार आहे की कासव हे अजून फायनल नाही आहे राजकारणातली ही, ही शर्यतीतला ससा कोण ठरणार आहे आणि कासव कोण ठरणार आहे हे आता कळायचं बाकी आहे सध्या तरी पळा पळा कोण पुढे पळे येतो अशीच सगळी स्थिती दिसती आहे नमस्कार मी आहे सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आणि अनलायझरच्या आजच्या भागात पळापळा कोण पुढे पुढे तो याच्या बाबत आपण बोलणार आहोत ह्या विषय का सुचला का तुम्हाला या विषयावर मला बोलावं वाटतंय ते सांगण्याआधी तुम्हाला पंतप्रधान कार्यालयाचं एक ट्विट बघावं लागेल बघितलं ते ट्विट या ट्विट नंतर तो प्रत्यक्ष फोटोही तुम्ही बघत आहात फोटोत काय दिसत आहे राज्याचे माजी केंद्रीय मंत्री जाणते राजे शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत आणि पंतप्रधान कार्यालयानं हा फोटो अधिकृतरित्या ट्विट केलेला आहे पंतप्रधानांची भेट घेणं यात काहीही गैर नाही मुळात ही एक नियमित होणारी प्रक्रिया आहे कोणताही मंत्री नेता पंतप्रधानांची भेट घेऊन वेगवेगळ्या विषयावर चर्चा करू शकतो पण ज्या स्थितीमध्ये आणि ज्या वेळेमध्ये ही भेट होते आहे त्यामुळं या भेटीचे अनेक अनेक अर्थ निघत जातात अर्थात स्वाभाविक आहे की या भेटीवर खूप चर्चा घडल्यानंतर शरद पवारांच्याकडून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून ही भेट नियमित भेट होती विविध विकास कामांवर चर्चा झाली किंवा पंतप्रधानांना सल्ला द्यायला पवार साहेब गेले होते अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण देऊन एक नेहमीच वाक्य बोललं जाईल ते वाक्य म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार स्थिर आहे त्याला कोणताही धोका नाही ते पाच वर्ष टिकणार आहे आपण या वाक्यावर सहमती दर्शवू म्हणजे सरकारला कोणताही धोका नाही हे मान्य करू सरकार पाच वर्ष टिकणार आहे हे देखील मान्य करू आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे शरद पवार कुठल्या विषयावर भेटले तर्क लावणाऱ्यांनी सांगितलंय ला की शरद पवार सहकार बँकिंग या विषयावर भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेले होते म्हणजे सहकार खातं अमित शहा यांच्याकडे आल्यानंतर बरेचसे तर्कवितर्क महाराष्ट्रामध्ये लावण्यात आले होते महाराष्ट्रातल्या सहकाराला आता ब्रेक लागेल सहकारातल्या भ्रष्टाचाराला ब्रेक लागेल असं बोललं गेलं होतं त्यावरून कदाचित शरद पवार भेटले असतील किंवा बँकेच्या संबंधितल्या ज्या अडचणी आहेत नोटाबंदी नंतरच्या अडचणी अजूनही पवारांच्या काही बँकांच्या अडचणी कायम आहेत नोटा बदलून मिळण्यासंबंधीच्या त्यासंबंधी बोलल्या असतील बँकांचं आता जे खाजगीकरण चाललेलं आहे एकत्रीकरण चाललेलं आहे त्या विषयावर बोलले असतील असे तर्क अनेक लावले जात आहेत पण महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीमध्ये जो बदल घडतो आहे त्या बदलाच्या स्थितीमध्ये पवारांची भेट आम्हाला पळापळा कोण पुढे पळतो या स्वरूपाची वाट्य आहे तर्क असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल अपरिहार्य आहे म्हणजे कोणी याला मोदींचा चमचा समर्थक भक्त असं काहीही म्हणो म्हणजे मोदी मीडिया म्हणो गोदी मीडिया म्हणो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता सरकार भंग होण्याच्या दृष्टीनं जाते आहे हे, हे स्पष्टपणे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला सुद्धा कळत आहे काँग्रेस आपले विचार नाना पटोलेंच्या मुखातून बोलतो आहे आणि काँग्रेसनं कधीच सरकार पाडण्याची भाषा कोणतंही सरकार पाडण्याची भाषा जाहीरपणे केलेली नाही आधी काँग्रेसमधले काँग्रेस समर्थक विचारवंत मंडळी बोलतात त्यानंतर काँग्रेसमधली नेते मंडळी बोलू लागतात आणि त्यानंतर मग काँग्रेसचं हायकमांड निर्णय घेत बोलत नाही हे आतापर्यंतचा अनुभव आहे मी आधीही जेव्हा काँग्रेसचे जुने प्रवक्ते महाजन बोलत होते तेव्हाही हेच वाक्य बोललो होतो आता ही त्याच वाक्यावर ठाम आहे की काँग्रेसची परंपरा ही वातावरण निर्मिती करून निर्णय घेण्याची आहे अपरिहार्यता दाखवून त्यामुळं काँग्रेस या सरकारसोबत खुश आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे काँग्रेस आपला आ, दबाव वापरून दबाव तंत्र वापरून सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस या सत्तेतला अधिकाधिक लाभाचा वाटा घेऊन टाकत आहे शिवसेनेच्या वाट्याला मात्र ठेंगा आलेला आहे उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा पक्षप्रमुख या नात्याने आजवर आदेश द्यायची सवय आहे आदेश घ्यायची सवय नाही आहे उद्धव ठाकरेंना दबाव टाकायची सवय आहे दबाव घेण्याची सवय नाही आहे म्हणजे कधी काँग्रेस हायकमांड तर कधी राष्ट्रवादीची हायकमांड कुठल्या तरी निर्णयासाठी उद्धव ठाकरे यांच्यावरती दबाव टाकतं दोन पावलं मागं कधी एक पावलं मागं करत उद्धव ठाकरेंना आपलेच निर्णय बदलावे लागतात निर्णयांच्या बाबतीत किती वेळेला मतभेद झालेत हे आपण अनुभवलंय आव्हाडांचा निर्णय उद्धव ठाकरेंनी फिरवला होता अनिल देशमुखांचा निर्णय उद्धव ठाकरेंनी फिरवला होता अनेक निर्णयामध्ये उद्धव ठाकरेंनी आपला पावर वापरलाय आणि त्यावरून अशा स्वरूपाची वृत्ती कामाची नाही अशा स्वरूपाची टीका देखील शरद पवारांनी केली होती शिवसेनेमधली अस्वस्थता शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असणं या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंना सहन होत नाही दोन वर्ष मुख्यमंत्रीपद उपभोगल्यावर या पदाचे फायदे तोटे उद्धव ठाकरेंना कळू लागलेले आहेत सत्तेत राहून अधिकाधिक लाभ सोबत राहून जेवढा उद्धव ठाकरेंना मिळवता आला होता तेवढा तो मिळवता आलेला नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा म्हणत शिवसेनेची वाटचाल भाजपकडं तर भाजपची वाटचाल शिवसेनेकडे चाललेली आहे भाजप आणि शिवसेना राज्याच्या राजकारणात केव्हाही एकत्रित ये येऊ शकतात आणि असं घडलं तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असणार आहे हे घडण्याची चानाक्ष घडलेलं पाहण्याची जाणण्याची चानाक्ष नजर शरद पवार यांच्याकडे आहे म्हणूनच वारंवार शरद पवार अशी कृती करतात की सरकारवर दबाव निर्माण होतो कदाचित पंतप्रधान मोदींची भेट घेऊन शरद पवारांनी हेच तंत्र अवलंबलं असेल हे पहिल्यांदाच घडलंय असं अजिबात नाही याआधी देखील गुजरातमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत जाऊन शरद पवारांनी अमित शहा यांची भेट घेतलेली होती आणि त्यावरून बरेच वादंग बऱ्याच चर्चा झाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसला खुलासा करावा लागला होता की ही भेट घडलीच नाही असं काही घडलंच नाही ते मीडियाचं आहे पुन्हा काही चर्चा झालीच नाही राज्याच्या राजकारणावर झाली नाही असे खुला वारंवार खुलासे करावे लागतात जेव्हा वारंवार राज्य सरकारला आमचं सरकार टिकणारच असा खुलासा करावा लागतो तेव्हा सरकार अडचणीत असतं हे सर्व श्रुत आहे त्यामुळं आजची शरद पवारांची भेट ही सरकारवर म्हणण्यापेक्षा सरकारच्या प्रमुखावर दबाव वाढवण्यासाठीची आहे शरद पवारांना हे सरकार चालू द्यायचं आहे का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो आहे शरद पवारांना जर हे सरकार चालू द्यायचं असतं तर पवारांनी घेतलेली भूमिका त्यावर पवार ठाम राहिले असते आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मागं आपली शक्ती उभी केली असती पण उद्धव ठाकरेंच्या कारभारावरती नाराजी व्यक्त करत करत कधी कौतुक कधी नाराजी असं करत करत उद्धव ठाकरे अस्वस्थ होतील अशा कृती पवार वारंवार करताना दिसत आहेत उद्धव ठाकरे अस्वस्थ व्हावेत आणि बाहेर पडावेत हा पवारांचा हेतू आहे का एक किंवा पळापळा कोण पुढे पळ येतो याच्याबाबत बोलायचं झालं तर पवारांनाच आता उद्धव ठाकरे जोडण्याच्या आधी स्वतःला मोदींच्या सोबत जोडून घ्यायचं आहे का हाही प्रश्न आहे प्रशांत किशोर वारंवार वार पवारांना भेटून जात आहेत वारंवार ते एकत्र करण्याचा प्रयत्न करतायत मागच्या एकत्रीकरणात शंभर आमदारांचे खासदारांचं एकत्रीकरण सुद्धा करता आलेलं नव्हतं पवारांना आपल्या मर्यादांची जाणीव झाली आहे पवारांचे जेवढे खासदार महाराष्ट्रात आहेत तेवढे महाराष्ट्रात त्यापेक्षा ते जास्त मंत्री भाजपच्या सरकारने दिलेले मंत्रीच तेवढे दिलेले आहेत ही सगळी स्थिती बघता पवार दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतायत की पवार मोदींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत हे आता येणारा काळ स्पष्ट करणार आहे पण या सगळ्यात एक धाकधूक वाढवणारी गोष्ट उद्धव ठाकरेंच्यासाठी अशी आहे की त्यांचं सरकार अजूनही धोक्यात आहे आता है। अता ही धोक्यात आहे याच धोक्यामुळं कदाचित अध्यक्षांची निवड करताना आवाजी मतदानानं व्हावी असा बदल नियमात करण्यासाठीच घाटलं जात आहे काँग्रेसचा भरोसा नाही शरद पवारांवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही हे ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला ठाऊक आहे अशा स्थितीत हा वाढता दबाव उद्धव ठाकरेंना निर्णय घ्यायला भाग पाडणारा ठरू नये म्हणजे मिळवली आता पवार मोदींना का भेटले हे येणाऱ्या काळातील राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या निर्णयावरूनच स्पष्ट होणार आहे नमस्कार